राज्यात एकदा महाराष्ट्रातील तमाम भोळे भाबडे भक्तगण आपल्या पांडुरंगाच्या भेटीला जात असतात. असंख्य हजार हजार किलोमीटर भाविक या रस्त्याने जात असतात. त्यांची कुठेतरी आपण सेवा केली पाहिजे या हेतून आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक नाश्त्याची व्यवस्था केली, एक वैद्यकीय कक्ष ठेवला. त्यामध्ये नाश्त्यामध्ये चहा असू, वडापाव असू, भजेपाव असू, प्रत्येकाची बिस्करीची बाटली असू, बिस्किट असू, आणि वैद्यकीय कक्षामध्ये आमचे 10-11 डॉक्टर त्या ठिकाणी काम करतात. एखादा जर एखादा भक्त एकदम थकला तर त्याचे हातपाय सुद्धा दाबून देण्याचं काम आमचे या ठिकाणी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते करत असतात. हे आमचं कर्तव्य आहे, कारण पंढरीच्या पांडुरंगा भेटीला येणारा भक्त हा एकदम भोळा भाबडा भक्त असतो. त्यामुळे त्या भक्तांची सेवा करणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, आपण पार पाडलं पाहिजे. पंढरीच्या वाटेव येणारा कोण खासदार आहे का कोण आमदार हा महत्वाचा नाही, तो आपल्या पांडुरंगाचा भक्त असतो. त्यांनी भक्ताप्रमाणेच काम केलं पाहिजे. राजकारणामध्ये बऱ्याच पुढाऱ्यांना व्याख्याच माहीत नसती. लोकप्रतिनिधी याचा अर्थ तो जनतेचा सेवक असतो, त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे. त्यामुळं मला या पद्धतीने मी सेवा करण्याचं काम करतो. मी वेगळं काही करत नाही, मी सेवक आहे, मी माझ्या मतदारसंघातला सेवक आहे आणि या ठिकाणी पांडुरंगाचा एक भक्त आहे. त्यामुळे मी माझ्या भक्तांची सेवा करतो. मी हे आमदार खासदार कोण नाही. कोविडमध्ये अशी परिस्थिती होती की ही सृष्टीच राहती का नाही अशी परिस्थिती होती. त्यावेळेस रक्ताचे नाते एकमेकाला विचारले व त्यावेळेस मी प्रत्येकात मी देव पाहिला, प्रत्येकात पांडुरंग पाहिला आणि त्या माझ्या पांडुरंगाची सेवा करण्याचं काम मी त्या कोविडच्या कालखंडामध्ये केलं. म्हणून 33,000 लोकांना उपचार देऊ शकलो. 33,000 लोक एक सुद्धा डेथ नाही झाली. सगळ्यांना त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार देऊन लोक घरी गेले व्यवस्थित. पांडुरंगाला एकच साकडं घालतो मी का हे महाराष्ट्रातील असंख्य भोळे भाबडे भक्त आहेत ना, हे सुखी झाले पाहिजे.